सुस्वागतम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहूया. ही आहे द्वितीय सत्र परीक्षा 2023-24, म्हणजे यावर्षीची दुसरी सत्र परीक्षा. विषय आहे मराठी. मराठी विषयाची कृतीपत्रिका आहे. इयत्ता 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. आणि आजच ही प्रश्नपत्रिका किंवा हा पेपर आमच्या कॉलेजमध्ये झालेला आहे. 80 गुण आणि वेळ आहे 3 तास. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा. एक सराव म्हणून अभ्यास केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूया इयत्ता 11वी तीनही शाखांना उपयुक्त असणारी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका 80 गुण. पहा, ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करणार आहे. विभाग क्रमांक 1 गद्य. गद्य म्हणजे धडे आहेत, त्यावर 20 गुणांचे प्रश्न पडणार. कृती क्रमांक 1 खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा पुढील स्लाईडवर आहे. त्याला 8 गुण आहेत. अ ही जी कृती आहे धड्यावरची, 8 गुण. क्रमांक 1, उत्तम साहित्यकृतीच्या वाचनाला दिलेली 2 विशेषणे आणि 2 गुणांच्यासाठी कृती आहे. 2 विशेषणं इथं लिहायची, इथे 1 आणि 2 चौकटी करायच्या पेन्सिलने आणि 2 शब्द तिथे लिहायचे. 2, कोण ते लिहा. 1, कालांतराने दुरावणारे कोण आहेत ते लिहायचं, 1 गुण. आणि 2, पुस्तकांशी निर्दयी चाळा करणारे कोण आहेत ते लिहायचं, 1 गुण. म्हणजे इथे 4 गुणांचे कृती आहेत चौकटीमध्ये लिहिण्यासाठी. आता आपण उतारा कोणता आहे ते पाहूया. अशी पुस्तकामधला आहे, काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का. मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्म, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा और असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुख संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नि ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश, भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतं. पुस्तकांवर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका. तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्याला कसलं महत्त्व द्यायचं. पुस्तकाचा उपयोग तरी किती. भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय. फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं ही विचारसरणी अनेकांची असते. पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. आता यावर स्वमत अभिव्यक्तीच्या सुद्धा कृती आहेत. 3री कृती, पुस्तकाविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा, 4 गुण आहेत. किंवा उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात हे विधान स्पष्ट करा. या उतऱ्याच्या आधारेच हे स्वमत अभिव्यक्तीचं 2 पैकी 1 सोडवा.
कुर्ती ब आहे. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 गुण. हे सुद्धा धड्यावरचीच कृती आहे. 1. कादंबरीत आलेला किंवा आलेली 6 वर्ष किंवा तो कालखंड आहे तो लिहायचा आहे. इथे सन कुठपासून ते सन कुठपर्यंत जे साल आलेले आहे तिथे 2 चौकटीमध्ये लिहायचं, त्याला 2 गुण आहेत. 2. कृती आहे अ. टॉलस्टॉयने युद्धाच्या वर्णनात प्रत्यक्ष भेट दिलेली युद्धभूमी, त्या युद्धभूमीचं नाव लिहायचं, 1 गुण. ब. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांची नावे उतार्यात कोणती आली आहेत ती नावं लिहायची, 1 गुण. इथे 3 चौकटी झालेल्या आहेत पण 2च नावं लिहिली तरी चालेल. आता हा जो उतार आहे तो कोणत्यावर कृती होत्या ते पाहूया आपण. वाङ्मयीन लेण्यामधील आहे. मोहरी एवढ्या बीजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी कादंबरी वाढत गेली. मूळचा आराखडा 3 वेळा बदलला. नावसुद्धा अर्थातच 3 वेळा बदलले. कित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते, नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रारंभी ठरवले होते त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली. कादंबरीच्या उत्क्रांतीच्या पायऱ्यासुद्धा पाहण्यासारख्या आहेत. त्यातून टॉलस्टॉयची लोकोत्तर कल्पनाशक्ती, संवेदनशीलता, अभ्यासुवृत्ती आणि घटनांचा नेमका वेध घेणारी अंतर्भेदी प्रतिमा दिसून येते. या कादंबरीत आलेली निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात इतकी एकरूप झालेली आहेत की त्यांना वेगळे, तुटक असे काही अस्तित्व नाही. निसर्गवर्णने मुख्यतः व्यक्तिचित्रणाच्या पार्श्वभूमीवर येतात, त्यामुळे ती बाणगुळवजा वाटत नाहीत. उलट कादंबरीचा तो एक अविभाज्य घटक ठरतो. लढायांचे किंवा इतर घटनांचे वर्णनही त्यामुळे कादंबरीतील व्यक्तींवर जो परिणाम साधला असेल ते सांगण्याच्या संदर्भात येते. त्यामुळे तो सर्व प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा, अपरिहार्यता आलेली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भात व्यक्तिमनाचा ठाव घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल करून दाखवली आहे ती केवळ विस्मयावह म्हटली पाहिजे. या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, जे अभ्यासाचे डोंगर पेलले, ते पाहून मनुष्य अक्षरशः अवाक होतो. अगणित संदर्भ, ग्रंथाचा त्याने सतत अभ्यास चालवला होता. ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती. अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेल्या त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून 2 विरुद्ध पक्षांचे लोक कसा काय अर्थ काढतात, त्याचे संबंध, अन्वयार्थ त्याने समजून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण, हे सारे काही त्याने अक्षरशः घुसळून काढले. 1863 ते 1869 या 6 वर्षात मनाने तो नेपोलियनच्या काळातच जगत होता असे म्हटल्यास हरकत नाही. युद्धाच्या वर्णनात संपूर्ण प्रत्ययकारिता आणण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस प्रत्यक्ष भेट दिली. अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. एकंदर युद्धाचा रशियातील सामान्य लोकांच्या जीवनप्रवाहावर काय परिणाम झाला ते समजावून घेतले. ते युद्ध पाहिलेले एक माणूस वेळेच्या इस्पितळात होता. त्याचे वेड काही विशिष्ट बाबतीत असून बाकी तो ठीक होता हे कळल्याबरोबर वेळेच्या इस्पितळात जाऊन त्या वेड्या म्हाताऱ्याचे युद्धविषयक स्मृतिकन वेचण्यासाठी टॉलस्टॉयने कमी केले नाही. मिळेल तेथून, मिळेल तितकी माहिती तो आपल्या स्मृतिमंजुषेत साठवून ठेवत होता. एकंदर या प्रवासामुळे खूपच प्रत्येकारी तपशील मिळाला. आता या परिच्छेदावर आणखी कृती आहे, 3. युद्ध आणि शांती. या कादंबरीचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा, 4 गुण. किंवा टॉलस्टॉय यांनी कादंबरी लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून मनुष्य अवाक होतो ते स्पष्ट करा, 4 गुण. 2 पैकी 1च लिहायचं आहे. 4 गुणांच्यासाठी ही स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. क. पुढची 3 कृती आहे. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 4 गुण आहेत. आता हा जो परिच्छेद आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकामधला नसेल तर हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. 2-3 वाचायचा मग कृती सोडवायच्या. 1. खालील वाटांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा, 2 गुण आहेत. 1. पाऊल वाटेची 2 वैशिष्ट्ये लिहायची आणि ब. सडकेची 2 वैशिष्ट्ये लिहायची, 2 गुण आहेत. या उताऱ्यात आलेली आहेत ते. उतारा समजून उमजून वाचायचं आणि मग उत्तर शोधायचं. या माझ्या पाऊल वाटा अजून जगाला अज्ञात आहेत. त्यांचे नकाशे अजून कोणी काढलेले नाहीत किंवा शालेय भूगोलाने आपले घारे डोळे अजून या वाटांवर वटारलेले नाहीत. त्यांचे जीवन अजूनही अगदी खाजगी आहे आणि म्हणूनच माझे मन या पाऊल वाटांशी विशेष सलगी करते.
त्यांच्या आठवणी मनामध्ये रिंगाळत राहतात. या पाऊलवाटा सोडून मी मुख्य सडकेला लागलो की माझ्या वयात एकदम फार मोठे अंतर पडते. सडकेने चालणारा मनुष्य अकाली वृद्ध होतो. पाऊलवाटेला असताना आपले म्हातारपण डोंगराच्या आड धरलेले असते. ते या हमरस्त्यावर आपल्याला एकदम सामोरे येते. निरनिराळी रूपे घेऊन तो आपल्याला भेडसावू लागले. कधी अडगळीच्या सामानाने भरलेला एखादा खटारा चढफडत धडपडत आपल्या जवळून पुढे जातो. कधी कणा वाकलेला एखादा ओझ्याचा ट्रक कुथत कणत स्वतःचे शरीर पुढे ढकलतो. कधी खुद्द सडकेच्या बरगड्याच उघड्या पडलेल्या दिसतात. आपले म्हातारपण निरनिराळ्या रूपांनी आपल्याला भेडसावू लागले. अशावेळी आपले हातपाय आपण आत ओढून घेतो आणि स्वार्थाशिवाय दुसरा विचार मूर्खपणाचा वाटतो. भविष्याची भीती वाटते. आसपासच्या निसर्गाचे रूपये आणि पैमध्ये रूपांतर होऊ लागले. पोसलेले भात पाहिले की यंदा दर काय फुटणार याचा विचार मनामध्ये येतो. मोहरलेली आंब्याची कलमे दिसली तर मुंबईच्या बाजारातील तेजी मंदी आठवू लागते. आपल्या डोक्यावर आकाश आहे ही गोष्टच मी विसरून जातो. आणि ते साहजिकच आहे, कारण आकाशाला किंमत नसते. हमरस्त्याने चालताना कधी काळी व्यवहाराच्या सोयीसाठी अर्धवट सोडलेली भांडणे मी पुन्हा एकदा मनासारखी भांडून घेतो. इतरांना फसवण्याचे निरनिराळे व्यूह रचतो. असल्या धोपट मार्गाने जाताना माझे मन अनेक वाकडी वळणे घेत असते. आता यावर आणखी कृती आहे. 2 नंबर, व्यावहारिक जगाचे सडक हे प्रतीक आहे, चर्चा करा. 2 गुण, उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि उताऱ्याच्या आधारे ही कृती सोडवायची. विभाग 2 पद्य म्हणजे कवितेवरील कृती सोडवायच्या. 16 गुण आहेत कवितांवर. कृती क्रमांक 2, अ, खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा. आणि या कृतीसाठी किंवा प्रश्नासाठी 8 गुण आहेत. त्यातला 1, अ, आजीचा दागिना कोणता आहे तिथे चौकटीत लिहायचं 1 गुण. ब, आईचा दागिना कोणता आहे चौकटीत लिहायचं 1 गुण. नंतर पुढची कृती आहे 2, त्यातली अ, प्रस्तुत कवितेचा काव्यसंग्रह म्हणजे कोणत्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली त्याचं नाव लिहायचं इथे 1 गुण. नंतर ब, 2 किलो वजनाचे काय आहे ते लिहायचं इथे चौकटीत 1 गुण. चौकटी पेन्सिलने करायच्या आणि कवितेमध्ये उत्तर शोधायचं. पैंजण कविता आहे. 2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, गोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त वाहायचं. पण नादाच्या भूलभुलयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना उप देऊन ती राज करायची. माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोफा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. अधनमधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे. पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात. पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारं सहन करते. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काही काही काहीच नको. अगं, पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता. घट्ट, मजबूत, पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी जाग. या कविता संग्रहातली ही कविता. यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 3. स्त्री पुरुष समानता याविषयी स्वमत लिहा. 4 गुण आहेत. किंवा पैंजण या कवितेचे रसग्रहण करा. दोन्हीपैकी एकच कृती सोडवायची. 4 गुण आहेत. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवायच्या आहेत. 8 गुण. 1, पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा. 2, ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा अर्थ स्पष्ट करा. 3, दवाता आलीस भल्या पहाटी या ओळीचा अर्थ लिहा. 4, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दात लिहा. 5,
शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य हे विधान थोडक्यात स्पष्ट करा. 6. पैंजण या कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा. इथे 6 पैकी 4 कृती सोडवायच्या आहेत, 8 गुण म्हणजे एका कृतीसाठी 2 गुण आहेत. विभाग 3 नाटक साहित्य प्रकार आहे आपल्याला, त्यावर कृती सोडवायच्या 12 गुणांच्या. कृती क्रमांक 3 अ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा, त्याच्यासाठी 6 गुण आहेत. त्यातली पहिली कृती आहे नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये लिहायची. 1, 2, 3, 4 वैशिष्ट्ये लिहायची 2 गुणांच्यासाठी, उताऱ्यात आलेली आहेत. 2. चुकीचे विधान शोधा व लिहा. आता विधानांचा गट दिलेला आहे, त्यामध्ये चुकलेलं विधान कोणतं आहे ते शोधायचं, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि पहिला गट पाहूया. 1. नाटकात संहिता महत्त्वाची असते. 2. नाट्यसंहिता परिपूर्ण असावी. 3. नाट्यसंहिता दर्जेदार असावी. 4. नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते. या 4 पैकी कोणतं विधान आहे ते शोधून ते पूर्ण विधान लिहायचं. ब पहिलं विधान, आशयाला साजेशी भाषाशैली नाट्यकृतीला उठाव देते. 2. नाटकातील महत्त्वाचा घटक संवाद नसतो. 3. संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. 4. भाषिक सौंदर्य नाटकाला उंची देते. या 4 पैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते शोधायचं आणि पूर्ण विधान लिहायचं. उतारा पाहूया आपण. नाटक साहित्य प्रकार यामधला उतारा, नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडताना माणसांच्या मनोव्यापाराची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल ही जबाबदारीही नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून कृतीतून भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वठते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्म विनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशयी योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देते. यावर कृती आहे 3. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत 5 ते 6 ओळीत लिहा, किंवा नाटकातील संवाद हे विधान 6 ते 7 ओळीत स्पष्ट करा. याच्यासाठी 2 गुण निर्धारित केलेले आहेत. 2 पैकी 1 सोडवायचं, गुण आहेत 2. ब प्रश्न किंवा कृती आहे, खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. 5 दिलेले आहेत आणि 6 गुण म्हणजे एका कृतीसाठी 2 गुण. 1. हसवा फसवी या नाट्यसंवादातून कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास थोडक्यात लिहा. 2. ध्यानीमनी या नाटकातील शालूबहिणींचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. 3. सुंदर मी होणार या नाट्य उताऱ्यातून महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष 5 ते 6 ओळी स्पष्ट करा. 4. शालूला सदाने 7 का दिली असावी ते स्पष्ट करा. 5. तुम्हाला समजलेली मम्मी ही भूमिका नाट्य उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवा, 6 गुण. विभाग 4 उपयोजित मराठीचा आहे आणि त्यावर 18 गुण निर्धारित केलेले आहेत. कृती क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवायच्यात 5 दिलेले आहेत आणि 18 गुण म्हणजे एक कृती सोडवायला 6 गुण आहे.
एक, रेडिओ जॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत ते 10 ते 12 ते 15 ओळीत लिहा. 2, अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत खाली. आज प्रसार माध्यमांचा विस्तार, संपर्क माध्यमे सामान्य लोकांच्या हाती, संशोधनात्मक, प्रवास करताना उत्तम, सर्जनशीलता विकसित करता येते. इथे एक एक शब्द लिहायचा नाही आहे, तर याचं विश्लेषण करायचं आहे, म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं आहे, कारण 6 गुण आहेत. 3, वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप या विषयावर कार्यक्रम पत्रिका तयार करा. 6 गुण आहेत. क्रमांक 4, मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रे, कायद्याची क्षेत्रे, पर्यटन सेवा, प्रसार माध्यमे, अन्य क्षेत्रे, हे सगळ्यांचं सविस्तर स्पष्टीकरण करायचं आहे. 5वा प्रश्न किंवा कृती, खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुणावरून खुणेचा अर्थ लिहा. मुद्रित शोधनाच्या ज्या खुणा आहेत त्याचा अर्थ पण लिहायचा आहे आणि खूण कोणती ते पण लिहायचं. इथे अनुक्रम नंबर, शब्द, खूण आणि खुणेचा अर्थ या रिकाम्या जागी उत्तर लिहायचं आहे आपल्याला. इथे एक शब्द दिलेला आहे, आशीर्वाद. मग तिथे कोणती चूक आहे ती शोधून खूण कोणती, खुणेचा अर्थ कोणता, ती लिहायचं आहे. पुस्तकात असतात, तो काय म्हणाला, पुनर्जन्म, सूचनापत्रक, छे अशक्यचा, यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ते तुम्ही दुरुस्तीसाठी कोणती खूण आहे ती इथं लिहायची आणि त्या खुणेचा अर्थसुद्धा इथे स्पष्ट करायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे सोडवता येईल. शेवटचा विभाग आहे 5वा, व्याकरणाच्या कृती आहेत. गुण आहेत 14. कृती क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्याही 7 कृती सोडवायच्या, म्हणजे एका कृतीला 2 गुण, 7 × 2 = 14. इथे 14 गुण दिलेले आहेत. अ, खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहा. 2 गुण आहेत. 1, पाणीपतावर 1/4 लाख बांगडी फुटली, यामध्ये शब्दशक्ती कोणती आहे ते पर्याय पण दिलेले आहेत. अभिधा, व्यंजना, लक्षणा, एक उत्तर इथं लिहायचं, त्याचा 1 गुण मिळेल. 2, निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. पर्याय, व्यंजना, अभिधा, लक्षणा, कोणती आहे शब्दशक्ती ती इथे लिहायची, त्याचा 1 गुण. असे हे 2 गुण आहेत. पुढची कृती आहे आ, खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखायचा आहे. 2 गुण आहेत. 1, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यातला काव्यगुण ओळखायचा आहे. पर्याय पण दिलेले आहेत, ओज, प्रसाद, माधुर्य, कोणता आहे तो इथे लिहायचा, 1 गुण मिळेल. 2, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, यामध्ये कोणता काव्यगुण आहे तो इथं लिहायचा आहे. पर्याय दिलेत, प्रसाद, माधुर्य, ओज, 2 पैकी 2 सोडवा. पुढची कृती आहे ई, खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून लिहा. वाक्य वाक्प्रचार हे चुकलेलं आहे, वाक्य प्रचार नव्हे तर वाक्य प्रकार ओळखायचा आहे. 2 गुण आहे, इथे प्रिंटिंगचा दोष झाला आहे. 1, आम्ही मुंबईला पोहोचलो आणि अडचणी निर्माण झाल्या, आता वाक्य प्रकार कोणता आहे ते इथे लिहायचं आहे. पर्याय पण दिलेत, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. 2, थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले, वाक्य प्रकार इथे लिहायचा आहे. पर्याय, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, वाक्य प्रकार ओळखण्यासाठी 2 गुण आहेत. ई, खालील वाक्यातील काळ ओळखून लिहायचा, काळ ओळखायचा आहे. 2 गुण. 1, मी नेहमी अभ्यास करतो, यातला काळ ओळखायचा आहे. पर्याय दिलाय, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ. 2, वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतील. पर्याय, वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, काळ कोणता आहे ते ओळखायचं. पुढची कृती आहे, खालील शब्दांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शब्दांचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात पण उपयोग करायचा. 2 गुण. आता शब्द पहा, इथे पाणी, इथे दुसरी वेलांटी, आणि इथे पाणी दिले, इथे पहिली वेलांटी. हा पाणी शब्द आणि हा पाणी शब्द वेगळा वेगळा आहे, त्याचा अर्थ काय आहे दोन्हींचा आणि दोन्हींचा वाक्यातही उपयोग करून दाखवायचा आहे. 2 गुण आहेत. पुढची कृती आहे, खाली दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा. शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा. 2 गुण. आता पहिला गट दिलेला आहे, क्रीडांगण, 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 हा शब्द क्रीडांगणच आहे पण प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे, त्यातला नेमका कोणता बरोबर आहे तो ओळखायचा आहे. 2, नाविन्य, नविन्य, नाविन्य, नाविन्य असे शब्द दिलेले आहेत पण नेमका निर्दोष योग्य शब्द ओळखायचा आहे. 2 गुण. पुढची कृती आहे, खालील पारिभाषिक शब्दांचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा. पारिभाषिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचा वरती काही अर्थ दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, त्यातून शोधून लिहायचं आहे. 2 गुण आहेत. इथे पडताळणी, वकील, ब्रीदवाक्य, परिसंवाद असे शब्द दिलेत आणि खाली पारिभाषिक शब्द दिलेले आहे लॉयर, दुसरा दिलेला आहे सिम्बॉसम. आता
हे जे आहे याचा अर्थ इथे या याच्यामध्येच आहे, त्यातून शोधायचा आहे. पुढची कृती आहे, दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा. वाक्याचा फक्त अर्थ लिहायचा, उपयोग नाही सांगितलेला. वाक्प्रचाराचा अर्थ दोन गुण, एक मन कातर होणे याचा अर्थ लिहायचा आहे, आणि अभ्यासाचे डोंगर पेलणे याचाही अर्थ लिहायचा आहे. दोन गुण आहेत. पुढची कृती आहे, खालील विरामचिन्हांनी चौकट पूर्ण करायची. दोन गुण आणि चार विरामचिन्ह दिलेली आहे, तर त्याचं नाव लिहायचं आहे. हे विरामचिन्ह दिलेलं आहे त्याचं नाव इथे लिहा. या विरामचिन्हाचं काय नाव आहे हे लिहा. इथे एक विरामचिन्ह आहे याचं नाव लिहा. इथे एक विरामचिन्ह आहे याचं नाव लिहा. विरामचिन्हांची नावं लिहिली तर दोन गुणांच्यासाठी आहे हे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडले, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.